post-viral fatigue, they call it, I understand. प्राध्यापक पॉल गार्डनर कोविड-19 मधून बरे होऊन 3 महिने झाले. ते स्वतः साथीच्या रोगांचे तज्ज्ञ आहेत आणि आता कोविड नंतरच्या आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी स्वतःमध्ये दिसणाऱ्या लक्षणांची ते नोंद ठेवत आहेत. Words together, it's my head's completely foggy, I've overdone it. There does seem to be this difficulty with symptoms that we know as being ill with it and whether we are being believed. It does mess with your head. Coronavirus tumcha dokyavar parinam karto, tumcha manasvasthyavar parinam karto. Maza mood kshanarthat badlaycha. Ekda mi sakali uthat hoto, mi bedvar baslo hoto. आणि माझे डोळे अचानक पाण्यानं भरले. खर तर मी रडत नव्हतो, पण काय होत आहे हेच कळत नव्हतं. पॉल यांना मधल्या काळात अनेक प्रकारचे त्रास झाले, शारीरिक आणि मानसिक. डोकं दुखणं, कमालीचा थकवा, दुःख, श्वासावरोध, पोट बिघडणं आणि ही यादी न संपणारी आहे. आणखी उदाहरण हेलन यांचं आहे. त्यांचं अख्खं कुटुंब कोविडने आजारी होतं, पण हेलन यांना सर्वाधिक त्रास झाला 2 रुग्णालयाची वारी करावी लागण्याचा. बरं झाल्यावर आयुष्य पूर्वपदावर आणणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. त्यांना 2 आहेत आणि उद्योगसुद्धा सांभाळायचा आहे. एखाद्या दिवशी वाटायचं आता सगळं ठीक होईल, पण काही दिवशी अगदीच भकास वाटायचं. आयुष्य आता असंच राहणार का असा प्रश्नही मनात यायचा. माझ्या मुलीबरोबर फक्त 30 चालले तर मला पुढचा आठवडाभर रुग्णालयात राहावं लागलं. त्रास या गोष्टीचा होतो की नेमकं काय चुकतंय तेच कळत नाही. कोविडमधून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये ही अशी कोविडसारखीच दिसणारी लक्षणं आजारातून बरं झाल्यावरही दिसतात, पण अशा लोकांचा आकडा अजून कळलेला नाही आहे. पण एका ॲपच्या मदतीने काढलेला आकडा आहे जवळजवळ 2.5 लाख. आतापर्यंत आपल्याला एवढं कळलं की कोविडच्या रुग्णांमध्ये सरासरी 10 रोगाची लक्षणं दिसून येतात. 10 किंवा 20 एका रुग्णात ही लक्षणं अगदी महिनाभरही दिसून येतात. कोरोना व्हायरसला प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो. हे आश्चर्यकारक आहे आणि त्याचवेळी काळजी वाढवणारं सुद्धा आहे, कारण त्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळी उपचार पद्धती ठरवावी लागते. Pain in the chest. So feeling like there's a pressure on my chest. Brain fog, forgetfulness. Muggy head. The kind of head pain all here. थोडक्यात कोरोना व्हायरसने लोकांना आणि डॉक्टरांना धक्के देणं सोडलेलं नाहीये. तुम्ही बरे झालात तरी लक्षणं जातीलच याची खात्री नाही. Really extreme fatigue and total exhaustion.